हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। फ्रेंड, मागील भागात आपण तोट आणि डोळा याचं काम पाहिलेलं चेहऱ्यात असेल। आता या भागात इथून पुढचं पाहणार आहोत। फ्रेंड, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही। आपण मागे हा जो रॅलो टाका पाहिला मागील भागात, तो कंप्लीट झालेला आहे आपला। आणि हा बॅकचा एका साईडचा पार्ट आहे आणि हा दुसऱ्या साईडचा आहे, हा फ्रंट साईडचा आहे आणि हा बॅक साईडचा आहे। आपल्याला मोराची जी डिझाईन आहे ती हे जे 1 2 3 4 हे जे आहे याच्यावर काम करायचं आहे आणि त्यासाठी हा ग्रीन शेड वापरायचा आहे। 3 पदरी धागा घ्यायचा आहे, प्रत्येक ह्याला 3 पदरी धागा वापरलेला आहे आपण। जसं आपण या पॉईंटला टाका टाकला तो टाका या पॉईंटलाही घ्यायचा आहे, सरळ रेष मारून घ्यायची आहे मधून। हा जो ही जी डिझाईन आहे या डिझाईनचा मधला जो भाग आहे या पॉइंटला सही काढायची आहे। या पॉइंटला सही घेतलेली आहे आणि सरळ रेषेत काम करत जायचं आहे। तीन पदरी धागा घेतलेला आहे, या साईडला दोरा आला की या साईडला सुई काढ विरुद्ध दिशेला सुई काढायची आहे। आपलं हे जे काम आहे कंप्लीट झालेलं आहे। पुन्हा पुढचे 3 जे आहेत तेही अशाच प्रकारे करायचे आहेत।
हा जो पॉइंट आहे या पॉइंटला सी काढायची आहे। या पॉइंटला सी काढलेली आहे आणि ही जी रेषा आहे सरळ याच्यावर काम करायचं आहे। राहिलेले जे दोन आहेत तेही अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत। या साईडने करून घेऊयात। हे पहा फ्रेंड, या ठिकाणची दोन झालेली आहेत, दोन राहिलेले आहेत आणि या ठिकाणचे फोर राहिलेले आहेत। हे अशाच प्रकारे हे जे दोन जसे केले आपण तसेच हे राहिलेले करून घेऊयात, नंतर पुढे जाऊयात। हे पहा फ्रेंड, आपले हे जे फोर होते ते कंप्लीट झालेले आहेत या पॉइंटला। आणि हा जो सेड आहे ग्रीन सेड, ही जी डिझाईन आहे हा जो मधला पॉइंट आहे, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा जो मधला पॉइंट आहे, या मधल्या पॉइंटमध्ये या सेडचा रॅलो टाकायचा आहे आपल्याला। रॅलो टाका, या पॉइंटला सही काढायची आहे। जसं आपण या ठिकाणी काम केलं, हा जो रॅलो आहे हा रॅलो टाका। या ठिकाणी जसं आपण काम केलं तसंच या पॉइंटला, तसंच या ठिकाणीही करायचं आहे। त्या रेषेवर काम करत जायचं आहे। हे जे पूर्ण मधले जे पॉइंट आहेत प्रत्येक मोराच्या पिसाऱ्यातले ते करून घेऊयात आपण। रेलो टाक्याने ग्रीन सेड वापरायचा आहे त्या ठिकाणी। नंतर पुन्हा ते जे त्याच्या साईडचे जे डिझाईन आहे त्या ठिकाणी हा ब्ल्यू शेड वापरायचा आहे आणि नंतर या पॉइंटला ग्रीन शेड वापरायचा आहे। हा रॅलो टाका टाकून घेऊयात आपण। हा टाका आपला झालेला आहे, या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे।
यहाँ पॉइंट पर कंप्लीट करून घेऊ यार। हे पहा फ्रेंड, आपला हा जो रॅलो टाका टार्ट केलेला होता तो कंप्लीट होत आलेला आहे या पॉइंटला। हे पहा हा जो मोर आहे आणि या मोराचे 1 2 3 हे जे पार्ट आहेत, हे जे डिझाईन आहे 1 2 3 हा या भागावरचं काम करत आहोत आपण आत्ता। हा जो भाग आहे मधला, हा या भागावरचं काम चालू आहे आपलं। या ठिकाणी हा या पॉइंटला हे कंप्लीट झालेला आहे। पुढे पुढचा जो पॉइंट आहे हा मधला, त्या पॉइंटला घ्यायचा आहे। हा टाका घ्यायचा आहे रॅलो। करून घेऊयात आपण हे। हे पहा फ्रेंड, आपला डिझाईनचा हा जो मधला पॉइंट आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि आपल्याला या पॉइंट आणि या पॉइंटला हा सेड घ्यायचा आहे। हा जसं आपण या ठिकाणी सेड वापरला तो सेड या ठिकाणी घ्यायचा आहे। या पॉइंटला सी काढायची आहे आणि या ठिकाणी ही रॅलो टाका टाकायचा आहे। याच्यानंतरचा हा जो पॉइंट आहे, या पॉइंटलाही रॅलो टाकायचा आहे, या सेडचा रॅलो टाकायचा आहे। पुढे या पॉइंटला ग्रीन सेड वापरायचा आहे आपल्याला। हे जे काम आहे टार्ट केलेलं हे कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर तिथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूयात। रॅलो घेतलेला आहे या पॉइंटला। या पॉइंटचा आपला हा टाका कंप्लीट झालेला आहे आणि पुढे
लॉक करून घ्यायचं आहे। लॉक करून घेऊयात। आपलं हे लॉक झालेलं आहे आणि पुढे पुढचा जो पॉइंट आहे हा त्या पॉइंटला हा सेड घ्यायचा आहे। पहा फ्रेंड, या पॉइंटला सुई काढलेली आहे आणि हा जो पॉइंट आहे हा कंप्लीट करून घेत आहे रॅलो टाक्याने। कंप्लीट करून घेऊयात आपण। हे पहा फ्रेंड, जसं आपण या ठिकाणी काम केलं तसं या पॉइंटलाही करायचं आहे आणि या पॉइंटलाही करायचं आहे। करून घेऊयात नंतर पुढे पुढे जाऊयात। हे पहा, आपला हा जो रॅलो आहे तो कंप्लीट झालेला आहे या पॉइंटला। फ्रेंड, इथून पुढचं काम पुढच्या भागात पाहूयात। तोपर्यंत बाय, थँक्यू।